नमस्कार मंडळी, श्री क्षेत्र कुणकेश्वर, कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र। कुणकेश्वराची महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा 18 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 या दरम्यान करण्यात योजले आहे। अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभुदेवाची ही भूमी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या दक्षिणेस 20 किलोमीटरवर असलेले हे क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते। कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर। देवावरून गावाचे नावसुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले। सुमारे 1100 शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजेच कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुट म्हणेच म्हणावा लागेल। कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही। पुणे, मुंबई, कोल्हापूर या शहराशी देवगडहून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे। सिंधुदुर्ग किल्ला देवस्थानांच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत। त्यापैकी 21 शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात। या शिवलिंगामागील इतिहास असा आहे की गेली कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंग झीज होत असताना सुद्धा ती पूर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात। इतका काळ लोटला तरी त्याची म्हणावी तितकी झीज झालेली नाही। गेले कित्येक वर्षे यात्रेकरू या शिवलिंगाचे दर्शन घेत आहे। ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत अशी श्रद्धा आहे। याची साथ देणारी पांडवलेणी आजही तेथे आहेत। या मंदिराशी जोडलेली दंतकथा अशी आहे की अज्ञातवासात असताना पांडव या भागातून प्रवास करत होते, तेव्हा या भागातील पवित्रता पाहून त्यांनी इथे प्रतीकाशी तयार करायचे ठरवले। एका रात्रीत त्यांना 108 शिवलिंग तयार करायची होती। तशी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती, पण असे जर घडले तर काशीचे महत्त्व कमी होईल म्हणून स्वतः काशी विश्वेश्वराने कोंबड्याच्या रूपात येऊन बांग दिली, तेव्हा पहाट झाली असे वाटून पांडव तेथून निघून गेले। पण त्यांनी बनवलेले 21 शिवलिंगे आजही तेथे आपणास पाहावयास मिळतात। सिंधुदुर्ग किल्ला देवळापासून जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत असताना पूर्वकाळापासून कित्येक शतके बुजलेले एका गुहेचे दार मोकळे होऊन आत कोरीव पाषाणमूर्ती आढळून आले। ही गुहा म्हणजेच इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे, पण यातील मूर्ती मात्र गुहेच्या दगडावर कोरलेल्या नसून त्या अलग आहेत। गुहेची खोली तांबड्या कापाच्या दगडांची असून मूर्तीचा दगड काळा काळेत्री आहे। हा काळा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कड्यात क्वचित स्थळी सापडतो। या गुहेला सध्या पांडवलेणी म्हणून ओळखले जाते। गुहेची खोली सुमारे 10 फूट लांब, 8 फूट रुंद, 6 फूट उंच असून 5 फूट उंच आणि 3 फूट रुंद असा दरवाजा आहे। त्यात 18 कोरीव मुखवटे, शिवलिंग, नंदी मिळून एकूण 20 नग आहेत। मुखवट्याची मांडणी जोडीजोडीने केलेली आहे। पुरुष आणि स्त्री अशा 8 जोड्या। एक तरुण पुरुषाचा मुखवटा स्वतंत्र बसवलेला आहे। तसेच एक पुतळ्याची नासधूस झाल्यामुळे तो पुरुषाचा किंवा स्त्रीचा हे नीट आपणास ओळखता येत नाही, त्यामुळे तो एका बाजूला ठेवला आहे। शिवलिंग आणि नंदी हे देखील काळा दगड चे असून गुहेत प्रवेश केल्यावर तिच्याच मध्यभागी पण जरा डाव्या बाजूस ठेवलेल्या आहेत। गुहेतील मूर्त्या ह्या देवतांच्या मूर्त्या नसून राजघराण्यातील स्त्री पुरुषांचे ते मुखवटे आहेत। त्यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे असून कौशल्यमध्ये उबडधुबडपणा कमी असून रेखीव सुबकपणाकडे कोरणाकडे चांगलेच लक्ष दिलेले आहे। पुरुषांच्या आकृत्या जरा मोठ्या असून त्या मानाने स्त्रियांच्या थोड्याशा लहान आहेत। प्रत्येक झोडप्यात निराळी बसकण आहे। प्रत्येक मुखवट्याला राजास आणि राजघराण्यातील स्त्री पुरुषास सोबेल असाच पेहराव केलेला आहे। प्रत्येक मुखवट्यास शिरपेश, डोकीच्या एका बाजूस तुरा, मोत्यांचे पेड, कोरीव कामात दाखवलेले आहेत। तशीच महाराष्ट्र वर्णाची शिरोभूषणे आपणास त्या मूर्त्यांवर पाहावयास मिळतात। याबाबतचे आणखी संशोधन चालू आहे। मुळात कोकणात लेणी थोडी आहेत आणि अशा तऱ्हेने लेणे तर नाहीच।